फोरोचित चोरट्यांचा रोख रकमेसह दागिन्यावर डल्ला. शहापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. कोरोची तालुका हातकलंगले येथील हॉटेल व्यावसायिकाच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा 2.5 लाख रुपयाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. कोरोचीतील 3 विहिरेजवळ राहणाऱ्या संजय धोंडीराम माने वय 46 यांचा हॉटेल व्यवसाय आहे. माने कुटुंबीय 6 जून रोजी बाहेरगावी गेले होते, त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. 8 जून रोजी ते परत आले असता त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी बेडरूममधल्या तिजोरीतून रोख 85,000 रुपये, सोन्याचे कंठण, मोरबाळ, अंगठ्या, कानातील टॉप्स असे 2.25 तोळ्याचे दागिने असा 2.25 लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत माने यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.